सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यामुळे बैलगाडा चालक आणि मालकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. आता पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीला येणार आहेत. स्थानिक वडापाव चालकापासून मोठ्या हॉटेलपर्यंत सर्व शेतकरी, दुकानदार, छोटे व्यापारी यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. कारण बैलगाडा शर्यत बंद झाल्यापासून ग्रामीण भागातील सर्व अर्थकारण बिघडले होते. यात्रेवर याचा खूप मोठा परिणाम झाला होता. शर्यत बंदीमुळे यात्रा भरल्यामुळे सर्व व्यापारी वर्गावर याचा खूप मोठा परिणाम झाला होता. मावळ तालुक्यातील कार्यक्षम आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांच्या नियोजनाने बैलगाडा भव्य शर्यत हिंदकेसरी बैलगाडा पुणे जिल्ह्यातील नानोली घाट येथे संपन्न होत आहे. सर्व बैलगाडा चालक आणि मालकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच विशाल लोंढे पाटील व सदस्य शांताराम भाऊ काळे यांच्याकडून करण्यात आलं आहे. पूर्वी शासनाने काही कोरोना अंतर्गत नियमांनी रद्द केलेली बैलगाडा स्पर्धा पुन्हा चालू केलेली, तर सरपंच ह्या संदर्भात तुम्ही काय काय तयारी केली आहे की याच्याबद्दल की ती सगळी आम्हाला सविस्तर सांगा. आम्ही शासनाचे पूर्ण नियम अटीचं पालन करणारे आणि अटी नियम पालन करून सर्व बंदोबस्त केले आहे. आम्ही या बाजूला तुम्हाला दिसत असेल पिवळ्या बाजूचे पडदे मारलेले रॅक बनवले, छावणी बनवलेली या बाजूला, त्या जेणेकरून छावणीमध्ये बैल सावलीला बसतील. त्याच्या पाठीमागं जर अजून काही गेलं तर त्याच्या पाठीमागं झाडे, जर या ठिकाणी झाड्यांमध्ये बैल जर गर्दी झाली तर पलीकडं परत जागा आहे झाड्यांमध्ये, सावलीमध्ये आपण बैल बांधू शकतो. गाडी जर बैलांची गाडी आली ट्रॅफिक, तर 55 एकर जागा आहे ईगल ॲग्रोची मालकीची, त्याच्यामध्ये आम्ही धक्के बनवलेले गाड्यांना उतरवण्यासाठी. त्यामध्ये एक धक्क्यासाठी आहे ना, एक राऊंडमध्ये कमीत कमी 100 गाड्या वन टाईम बसू शकतात. तर अशा 3 धक्के बनवले, 150, 300, 250 गाड्या एक टायमाला तिथं बसू शकतात. त्या बाजूला बैलांसाठी रॅक बनवलेला आहे, त्याच्या पाठीमागं पाण्याचं तळं बनवलेलं आहे की एक 5x5 पाण्याचा तलाव ठेवला की जेणेकरून पाणी येणार आहे. चारा पण आणून ठेवणार आहे आम्ही त्या दिवशी गाड्याला. ही आपली धावपट्टी बनवलेली आहे. आता आम्ही 3 दिवस झालं धावपट्टी बनवतोय. गेल्या वेळेस आम्ही 8 दिवस धावपट्टी बनवली होती, जेणेकरून बैलांना कोणती हानी नाही होणार नाही. बैलगाडी शर्यत चालू झाला, आमची रोजी रोटी परत चालू झाली. आणि ज्यावेळेस 1 तारखेला नवीन वर्षात हा घाट भरलेला आहे त्यावेळेस आम्ही भी इथे उपस्थित झालो. पण अचानक ते घाट कॅन्सल झाल्यामुळे आमची भी नाही का फार नुकसान झाली. का कुठल्या प्रकारचे नुकसान झाले तुमचे? आम्ही पावाच्या लादे असे बेळचे मटेरियल सगळं भरलेलं आहे. दुसरीकडनं कर्ज काढून पैसे अचानक रेडी केलं होतं सगळं मटेरियल. पण अचानक सगळंच नुकसान झाल्यामुळे नाही का परत आम्हाला तीच परिस्थिती आली. आता परत घाट भरायला लागले, आम्हाला लई चांगलं वाटायला लागले. तसं सुनील अण्णा सरकारने बी चांगले सहकार्य केले आम्हाला, आमदार साहेबांनी यांनी, त्यामुळे आम्हाला लई बरं वाटतं. संदीप शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, मावळ, तळेगाव.